बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न, तीन संख्यांचे गुणोत्तर, बारीक लक्ष द्या, तीन संख्यांचे गुणोत्तर 3 5 4 5 आहे, त्यांच्या वर्गाची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या? त्या संख्यांची नावं उदाहरणार्थ ही बी आणि सी आहे, ओके, ज्यांचं गुणोत्तर 3 5 4 5 आहे, त्या संख्या उदाहरणार्थ 3x 4x आणि 5x आहेत असं गृहीत धरू, गणित मध्ये त्यांच्या वर्गाची बेरीज 450 आहे, ओके, असू द्या 3x² 4x² + 5x² = 450, व्यवस्थित लिहिलं का मी? हो सर, त्यांच्या वर्गांची बेरीज 450 आहे म्हणून 3x² 4x² आणि 5x², ओके। आता 3x² 3 2 होतो सर 9x², इथं 4x² म्हणजे 4 2 16 होतो सर, इथं 16x² होणार, इथं 5x² अर्थात 5 2 25x² = 450, गणित समीकरण स्वरूप मांडता आलं म्हणजे करणं सोपं जाते, लक्षात घ्या ही बेरीज करायची सतत 16 9 25 25 25 50x², 50x² = 450। आता x² एकटं करा, 450 गुणिले असलेले 50 भागीला गेले सर, ओके, 0 ला 0 घटलं, 5 1 5 5 9 45, x² म्हणजे 9 आलं सर, आपल्याला x ची किंमत पाहिजे, बरोबर आहे, x ची किंमत पाहिजे तर या 9 ला वर्गमूळात टाका, बरोबर आहे, टाकलं सर, मग आता x 9 वर्गमूळ 3, ओके, हे खाली लिहितो वाटल्यास वरी आपल्याला थोडीशी, x म्हणजे वर्गमूळात टाकलेले 9 9 वर्गमूळ अर्थात 3, ओके। आता ह्या x ची किंमत या समीकरणात टाकून त्या संख्या कोणत्या हे शोधायचे, ही संख्या कोणती, a 3 × x ची किंमत, ही संख्या आली 9 सर, ही 4 × x ची किंमत टाका, ही संख्या आली 12 सर, आता ही 5 × x ची किंमत 15, त्या संख्या कोणत्या, तर ह्या त्या संख्या 9 12 15। मित्रांनो, हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे, ओके। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या परिसरातील विविध स्पर्धा परीक्षा देत असणाऱ्या परीक्षार्थी बांधवापर्यंत माझे प्रत्येक सदरातील प्रत्येक प्रश्न जावेत म्हणून शेअर करा आणि स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। रामकृष्ण।